माय मराठी माय बोलीचं महाचॅनल अंभावर्त एकादशी देव केशव तीर्थ तुळशी रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी नगरी अंबर सुटली आता टाइम झाला आता वाजली की हा मले जाऊ द्या ना घरी. हे रुक्मांगद राजाने एकादशीचं व्रत केलं आखी नगरीच वैकुंठाला नेली. काय नेली? नगरी नेली. आपलं कस काय काय तर चार चार भाकरी खाली तरी बायकुला म्हणाले मला कसं किन व्हालंय खाऊन घ्या आता बायकुला. अहो किती खाव मला खरं सांगू मला एक इमानदारीने खरं सांगा जगण्यासाठी अन्न आहे का मरण्यासाठी कशासाठी? वा मग अन्न किती लागतंय? काही माणसाला तर खाची सग खाल्या खाल्या डबा घेऊन पडते. अहो खाण्याची काहीतरी पद्धत राहू बरं ताईचाही काय गुन्हा नाही महाराज बाया भाजी तशीच करत्यात. बरोबर. काल पोर एका बाईने भाजी केली महाराज एकानं फुरका हल्ल्या हल्ल्या चिंडी ताई बरं बाया पुढं बसतात भाजी कशी का होईना झाली समाधान तुमची देखील. आता तशी शिंडी ताईड झाली या डोळ्यातून पाणी आले घळाघळा बाई पुढं बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त? ते म्हणला नाही नाही प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? नाही म्हणला जास्त म्हणल्यास मसण वाट्यात जावं लागेल. भाजी चांगली झाली इमानदार नऊ महाराज काही ठिकाणी तुम्हाला खोटं सांग ना वर्णाची पळीची पळापळी जेवता जेवता म्हणावं लागते धाव धाव रे अनंता दाळम बिछा नाही पत्ता कैसे भोजन करू आता बहु चिंता परवर्तनी. एक मात्यातला आहे गात्यातलं नाही गात्यात भक्तात जाऊन विढाला विठला जाऊ द्या. आता तुम्हाला हाती सांगत बसत नाही तुम्ही मन आहे आपल्याकडं गाडवाहुनी चार आपण एकादशी धरा. तुम्ही किती खावो फराळाचं किती करा पण एकादशी धरा. एकादशी फार महत्वाची आहे एकादशीचं फार महत्व आहे. ऐका स्वर्गातले इंद्राचे सेवक खाली रुक्मांगद राजाच्या इथं यायचे कशासाठी? फुलं नेण्यासाठी. पण सेवक काही सापडत जोर सापडत नव्हते. रुक्मांगद राजानं सांगितलं अरे जा कोण असेल त्याला मला मध्ये सहित माझ्याकडे पकडून आणा. पण योगा योगानं महाराज ते खाली उतरले त्यांचं इमान बंद पडलं. काय पडलं? इमान. सेवक आले कोण तुम्ही स्वर्गातले? वा अरे स्वर्गात काय कमी आहे? स्वर्गात तर तिथं अप्सरा नग अप्सरा आली. स्वर्गात रंबा आहेत काय नाही कामधेनूचे कळप आहेत काय नाही चिंतामणीच्या सडक आहेत इतकं काय असताना तुम्ही इथं आलेत. वा आमच्या राजाचं भाग्य आहे. चला आमचा राजा तुमचा सत्कार करील. आणले का? हो कोण? इंद्राचे सेवक इथं फुलं नेण्यासाठी. वा 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 न्या न्या महाराज न्या. पण कसं न्या इमानच जाईना कुणाच इमानच उडान मारणार काय करावं? मग काय करावं लागेल? आज एकादशी आहे राजी असं का? तुमच्या नगरीमध्ये कुण जर एकादशी केली असेल त्यांना सांगा पुण्य अर्पण करा आमचं इमान उडान करील. बोलू नका. राजाने चौकट दौंडी पिटवली ऐका हो ऐका सर्व गावकरी म्हणायला सूचित करण्यात येत आहे की आज एकादशी व्रत आहे कुण जर केला असेल त्यांना रस्त्यावर यावं त्याला पाच गावं जागरी. आता पुन्हा एकादशी धरली नव्हती सगळे खाऊन टम होती. हा एक महाराज एकानं एकाच्या बायकोला चांगलं ठोकलं होतं. आता काय आपली माणसं ठोकतानी कमी ठोकीत नाही रुमनं सापडलं तर रुमण्यानं थांबित. आता तिला चांगलं ठोकलं होतं महाराज तिला कशाची एकादशी आली आहे ती रुसून बसली. कोण? नवऱ्यानं मारलं म्हणून रुसून बसली. जुन्या काळातल्या म्हाताऱ्याला एक कलाकार
कशी बसली आणि सुनाची ताकद नव्हती महाराज बाहेर येऊन जेवायला, सुनाची ताकद नव्हती, सुन मधी बसली आहे. हे एकूण दोंडी देते आलेत पाच गाव जागिरी. म्हातारी म्हणली माय मैसून कालपासून उपाशी आहे रात्रपासून, जमलं तर जमलं उग लागला मिळ. तिला सांगितलं जातेस का, ती मिली जात नाही. म्हातारीनं पोराला फुगून दिलं, पुन्हा मोहरा पोराने टिकूर काढलं. ती माराच्या भेन भेन ऐका महाराज, आणलं तिला, तिनं सांगितलं आज माझ्याकडून निर्हार उपास घालला असेल, एकादशी व्रत घडला असेल तर हे इमान उडल. तिने हातात पाणी घेतलं, त्या इमानापाशी संकल्प सोडला, एका मिनिटात इमानानं उडान मारली. काळी वाजवा कळाला, राजाला कळाला, अरे एका बाईनं एकादशीचं व्रत केलं तर इतकी ताकद आहे, आपण सगळ्यांना जर व्रत केलं तर काय होईल. पण राजानं दोंडी दिली, लहान लेकरा सहित देखील जर कुणी एकादशी सोडली तर त्याला फाशीवर दिल्या जाईल. काय केलं जाईल? आता मन आहे राजा बोले, क्वाजी बोले, पुढचं बघा तुम्ही दाढी ना आली. राजा चाले ते वैभव सांगा ती. राजानं दोंडी दिली लहान लेकरापासून, ऐका रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये एकादशीचं व्रत घडलं, त्या व्रताचा परिणाम रुक्मांगद एकादशी आणि नगरी नेली वैकुंठाशी. रुक्मांगद राजानं आखी नगरीच वैकुंठाला नेली. ही ताकद एकादशीच्या व्रतात आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात व्रत करा, कंटी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. महाराज टाइम झाला, तुमची आणि काय अपेक्षा आहे शेवटचं चरण? मनवाहारीचे दासे, मनवाहारीचे दासे, मनवाहारीचे दासे. सांगतात एकादशीचं व्रत करा आणि एक काम करा, राजे म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. सेवा सोडायची माझ्या कर तरुण मंडळी थोडं लक्ष देऊन ऐका. माणसानं दास व्हावं देवाचं, कुणाचं? देवाचं, नाही तर संतांचं. तरी नामदेव महाराज छातील हात लावून सांगतात धन्य आम्ही जन्म आलो दास, दास विठो बाजी झालो कारे दास होशी. संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया, काय सांगाव महाराज. बस दास भाऊ ऐका, आमची जनाबाई नामदेव महाराजाच्या इथं दास्य करीत होती. कोणाच्या इथं? आता महिला मंडळी इथं काही बसलेत विचारा. उढाला विठाला नामदेव महाराजाच्या घरी माणसं किती होते? 14. 14 माणसं काय करायची? मना कीर्तन झोपायची. म्हणून 14 माणसं भजन करायची आणि त्या 14 माणसाची सेवा आमच्या जनाबाईनं करायची. जनाबाईनं पाठ तुटायचं, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते ओव्या गाव कौतुक सासवाने सासरा दिलतो तिसरा ओव्या गाव करताना विठ्ठला. मी जुनं सांगालोय, आता जात तर राहिलंच नाही, त्याचं नाव जातो. आता काल पुरा एका बाईनं जात्यावर काय म्हणलं इन करी बाबा, आंब्याचा गरस कशाचा? पाणी घालून केला नास,
माया ठगी लाग नवरा मिळाला का जखस गुरगुर त्याच्या पुढची काय म्हणू लागली आंब्याच्या झाडाखाली बंदू माझा दारू काढी बाबू म्हणलं दिशी का हातबुटी कुणी मेल्यानं केली चाडी ना आली पोलिसाची गाडी मी म्हणलं आता कोण चाडी करी सरकार मान्य दुकान झाले कुठेही प्यान कुठेही लोळा विढाला विढाला मला जास्त बोलायचं नाही आता आमच्या जनाबाईनं देवाचं दास्य केलं ऐका ज्या सुळावर जनाबाईला द्यायचंय त्या सुळाचं पाणी झालं पाणी काय झालं पाणी झालं ही ताकद सेवेत आहे म्हणून तुकोबाराय सांगतात म्हणावा हरीचे दास तुम्ही हरीचे दास देवाचे दास व्हा तुका म्हणे मज ही आस माझ्या जीवनात एवढीच आशा हीची व्हावी माझी जन्म जन्मी तुझा दास म्हणून महाराज सांगतात बाकीचे हे रवित तुमचे धन ते मज मूर्तीके समान आज एकादशी आहे एकादशीच्या निमित्तानं आपल्या गावातल्या सर्व तरुण मंडळींनी एकत्र येऊन सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलंय जाता जाता एक वाक्य बोलतो तरुण मंडळी ऐका आपल्या जीवनात काही करता आलं नाही तर करू नका पण दोन गोष्टीला आहेर करू नका दोन गोष्टी गोमातेची सेवा करा आणि आईबापाची सेवा करा आईबापाची इसरू नको रे आई बापाला झिजविली जाणे काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया मिळणार नाही पुन्हा आई बापाची मिळणार नाही आई बापाची तुला मिळेल बंगला गाडी मोटरसायकल शेती वाडी आई बाप मिळणार नाही ती जाणार होती थोडी म्हातारपणीच्या आई बापाला लावशी भीक मागाया काया दिसून तुझ्या शिरावर भरली सुखाची छाया मिळणार नाही बापा